जय महाराष्ट्र मित्रांनो, घर बसल्या तुम्हाला इन्कम सुरू करायची आहे तर एक जबरदस्त माहिती तुमच्यासाठी घेऊन आलोय. भारतातला वन ऑफ द ट्रस्टेड ई कॉमर्स ब्रँड आहे फ्लिपकार्ट, त्याचा पार्टनर बनून आपण इथे इन्कम सुरू करू शकतोय. इन्कम किती होते तर 1,00,000 रुपये महिन्यापर्यंत आपण कमवू शकतोय. त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे इथे 0 इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण हा बिझनेस सुरू करू शकतोय. सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे. डिटेलमध्ये सगळी माहिती तुम्हाला समजून सांगतोय. हे बघा, अनेकांना काय होतंय, ऑनलाईन मागवायची सवय झाली, त्यामुळे यांनी काय केलंय, फ्लिपकार्ट हेल्प प्लस नावाने हे लॉन्च केलंय, ज्याचा पार्टनर बनून आपण एक चांगली इन्कम जनरेट करू शकतोय. आता कशाप्रकारे इन्कम होतंय, इन्कम किती होऊ शकते सगळं तुम्हाला समजून सांगणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता का पाहिजे, तुमचं 12वी जरी झालं आहे, तुम्हाला इथे इंग्लिश थोडंफार वाचता येते तरी तुम्ही हे काम करू शकताय. महत्वाचं म्हणजे याच्यासाठी जागा लागते. मग तुमचं ग्राउंड फ्लोअरवर घर आहे, रोहोस आहे, बंगला आहे, तिथे सुद्धा तुम्ही सुरू करू शकताय. किंवा मग तुमच्याकडे एखादा गाळा आहे किंवा नसेल तर मग तुम्ही एक छोटासा गाळा घेऊन सुद्धा हे सुरू करू शकताय. कारण की ऑनलाईन मेडिसिन मागवणाऱ्यांचं आता प्रमाण वाढतंय, पण लोकांना ट्रस्ट नसतो, त्यामुळे यांनी काय केलंय, ऑफलाईन स्टोअर काढताय. मग लोकांना आपलं पार्टनर बनवताय, तिथून जे पण ऑर्डर्स येतील तुमच्या एरियामध्ये ते तुम्ही त्यांना घरपोच जाऊन देऊ शकताय, किंवा ते लोक तुमच्या दुकानापर्यंत येतील आणि तिथून चांगला रेव्हेन्यू येणार आहे. महत्वाचं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात हे मेडिसिनवर डिस्काउंट देत आहे. 23-23% 30-30% हे डिस्काउंट देत आहे. त्यामुळे सध्या याची मागणी जी आहे, ऑर्डर जे आहे त्या वाढत आहे. आणि याचाच संधीचा फायदा घेऊन आपण कशाप्रकारे इन्कम करू शकतोय हे मी तुम्हाला सांगतोय. आता डायरेक्ट स्क्रीनवर घेऊन जातो, समजून सांगतो. व्हिडिओ सुरू करण्याआधी सांगून देतो, हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही, कारण की अर्निंग अपॉर्च्युनिटीज आहेत. अनेकांना म्हणतात की आम्हाला जॉब लागत नाही आहे, तर मग पैसे कशाप्रकारे कमवले जातात, नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज कसं आहे, कशाप्रकारे बिझनेस सुरू करू शकतोय, या रिलेटेड मी व्हिडिओ आणतोय. आणि हा पण चांगला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आहे, त्यामुळे नक्की लाईक करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण की नॉलेज प्रोव्हाइड करतोय, इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतोय. तुम्हाला जर वाटतंय की हां हे बिझनेस किंवा ही आयडिया माझ्यासाठी आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करू शकताय. चला तर मी यांच्या वेबसाईटवर जाऊन समजून सांगतो. तर मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता फ्लिपकार्ट हेल्थ प्लस flipkart.com ऑफिशियल वेबसाईट आहे, कुठली थर्ड पार्टी वेबसाईट नाही, 100% जेन्युइन इन्फॉर्मेशन आहे. इथे बघू शकता कम टुगेदर विथ फ्लिपकार्ट हेल्थ प्लस टू बिल्ड अ हेल्थियर इंडिया, बिकेम अ हेल्थ पार्टनर टुडे. इथे दोन प्रकारे आपण इन्कम करू शकतो, एकामध्ये इन्व्हेस्टमेंट लागते, एकामध्ये इन्व्हेस्टमेंट लागत नाही. तर ज्यामध्ये कमी इन्व्हेस्टमेंट लागते त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतोय. आणि जर का तुम्हाला यांचं मेडिकल डिस्ट्रीब्युटर वगैरे बनायचं असेल, ज्यामध्ये सिक्युरिटी डिपॉझिट वगैरे घेतात, त्याच्याबद्दलही माहिती सांगेल. पण आता सध्या ज्यांना लो इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू करायचं आहे, घर बसल्या सुरू करायचं आहे, त्यांच्यासाठी सांगतोय. इथे बघा, जी पण इन्व्हेंटरी असणार आहे त्याच्यावर 0 इन्व्हेस्टमेंट आहे. मोठ्या ब्रँडसोबत आपण इथे पार्टनरशिप करून इन्कम करू शकतोय, जी की 1,00,000 रुपयांपर्यंत होते. तुम्ही बघितलं असाल अशा प्रकारचं आपण फ्लिपकार्ट स्टोअर सुरू करू शकतोय. मग तुमचा बंगला आहे, रोस आहे, तिथे तुम्ही असे बॅनर लावून सुरू करू शकताय. किंवा तुम्ही एक गाळा घेऊन सुद्धा सुरू करू शकताय. मग तुम्ही गावाकडे राहताय किंवा तुम्ही शहरात राहताय, तुमच्या ठिकाणी मेडिकल दुकानं कमी आहे असेल, पण तिथे लिमिटेडच गोळ्या औषधं मिळतात, मग त्यांच्यासाठी चांगलं आहे. कारण की काही कॅन्सरचे औषधं आहे, काही काही मेडिसिन आहे, ते आपल्या एरियात मिळत नाही. मग अशा वेळेस फ्लिपकार्टवरून लोक ऑनलाईन मागवत असतात. आणि जर आपलं तिथे स्टोअर असेल तर मग तो स्टोअरचा माल आपल्याकडे येतो ना, आपण लोकांना नेऊन देतो किंवा ते लोक आपल्या इथून घेऊन जातात. सो चांगली अपॉर्च्युनिटी आहे. महत्वाचं म्हणजे काय पाहिजे आपल्याला, तर बघा, गुड अंडरस्टँडिंग ऑफ युअर लोकॅलिटी. म्हणजे तुम्ही ज्या पण शहरात राहता, मग खेड्यात राहताय किंवा MG रोडला राहता, मग MG रोडचा एरिया तुम्हाला माहीत पाहिजे, किंवा XYZ नगरमध्ये राहतात, मग ते XYZ नगरचा तुम्हाला पूर्ण एरिया चांगला माहीत पाहिजे. ओके, त्यानंतर तुमच्याकडे एक चांगली टीम पाहिजे, ज्यामध्ये डिलिव्हरी बॉय आणि फार्मासिस्ट असला पाहिजे. ओके, फार्मासिस्ट असला तर फायदा असा होईल की त्याला ते गोळ्या वगैरे औषधं वगैरे नीट समजता येणार आहे. ओके, इन्कम किती होते ती पण सांगतोय. आणि 100% फोकस तुमचा या ब्रँडवर पाहिजे, कारण की यांना काय करायचं, सध्या यांचा जो ब्रँड आहे तो मोठा करायचा आहे. कारण की कॉम्पिटिशनला 1MG आहे, ॲमेझॉनने पण सुरू केलं आहे, त्यामुळे हे काय करताय की फोकस देत आहेत. अनेकांना ऑनलाईन मागवता येत नाही आहे, त्यामुळे अशा प्रकारचे जर ऑफलाईन स्टोअर आहे, तुम्ही गुगल करा ना, तुम्ही गुगल केलं फ्लिपकार्ट हेल्प प्लस बडी नावाने केलं तर बघा, भरपूर सारी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसून जाईल. लोकांनी बघा अशा प्रकारचे स्टोअर सुद्धा सुरू केलेले आहेत, तुम्ही ते बघू शकता. अशा प्रकारचे स्टोअर्स आहे, तुम्ही सुरू करू शकता. वेस्ट बंगाल झालं, कर्नाटक झालं, अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू झाले. आणि महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, हे भरपूर सारी ऑफर देत आहे की आपण ज्या पण मेडिकल स्टोअरला जातो ते आपल्याला जास्तीत जास्त 5% देतात, काय काही तर काहीच ऑफर देत नाही, पण हे 25-25% ऑफर देत आहे, जेणेकरून लोक यांच्याकडे ऑर्डर टाकणार आहे आणि त्याचा फायदा आपल्याला होणार आहे. आता काय बेनिफिट आहे, तर बघा, आपल्याला जर यांच्यासोबत पार्टनर बनायचं असेल तर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. जसं की नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, कुठे तुम्ही राहतात, शहर, खेडं, कुठूनही असाल सगळी करून करू शकताय. त्यानंतर स्टेट तुमचा कोणता आहे, जो की आपला महाराष्ट्र आहे, मग इथे महाराष्ट्र सिलेक्ट करून घ्यायचं आहे.
पिन कोड टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर जे पण शॉप आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला अशा प्रकारचं इथे शॉप लागणार आहे, किंवा मग तुम्ही तुमचं घर हाऊस आहे, बंगला आहे, तिथे जर तुम्ही करू शकताय तर ते पण चालणार आहे. मग शॉप स्वतःचं असेल तर स्वतःचं टाका, रेंटेड असेल तर रेंटेड, किंवा तुम्ही विल सर्च तुम्ही करणार आहात तर तुमच्याकडे आत्ता नाही आहे पण तुम्हाला हे करायची इच्छा आहे तर विल सर्चसुद्धा तुम्ही टाकू शकताय. मग जेव्हा हे सबमिट करतात त्याच्यानंतर काय करतात, यांचे लोक आहे, तुम्ही जर टाकलं आहे की आमचं स्वतःचं दुकान आहे किंवा आमचं स्वतःचं घर आहे, मग लोक तिथे येतात, यांचे जे मार्केटिंग पार्टनर्स असतात ते तुमच्या इथे येतात, मग बघतात ओके हे चांगलं आहे, मग योग्य आहे, मग हे आपलं सिलेक्शन करतात. सिलेक्शन झाल्यानंतर यांच्यासोबत आपण पैसे कमवू शकतो. इथे ऑलरेडी अनेकांनी यांचे पार्टनर म्हणून इन्कम जनरेट करताय, त्यांचे अनुभव पण शेअर केले आहे, तुम्ही इथे वाचू शकतात. ओके, सी मोरवर केल्यानंतर तुम्हाला डिटेल्स समजून जातात. आता अर्निंग किती होते तर बघा, एका मेडिकलमध्ये ॲटलीस्ट ऑर्डर कितीची असते, ऑर्डर ॲटलीस्ट किती गोळ्या औषधं घेतली तर 1500 रुपयाची तर ऑर्डर कशाप्रकारे पण बनतेच. ओके, आणि महिन्याभरामध्ये किती ऑर्डर येऊ शकताय, महिन्याभरामध्ये 2500 तर ऑर्डर इझिली येऊन जातात. ओके, मग अर्निंग किती होते बघा तुम्ही, 1,15,777 इथे इन्कम जनरेट होते. तुम्हाला वाटलं की नाही यार आपल्याकडे एवढे होणार नाही, आपण गावाकडे राहतो आपल्याकडे कमी ऑर्डर्स येतील, 1500 जरी आल्या तर तुम्ही 68,000 रुपये इथे कमवू शकताय. तुम्हाला वाटलं 1500 नाही होते ऑर्डर कमी होते, तर इथे बघा तुम्ही कमी जरी केली तरी 50,000 रुपयांपर्यंत इथे इन्कम जनरेट होते. सगळी इन्कम डिपेंड होते की तुमच्याकडे किती ऑर्डर्स येत आहे आणि त्या ऑर्डरची व्हॅल्यू किती आहे. म्हणजे एक जो मेंबर येतोय तो 500 रुपयाच्या गोळ्या घेतोय, 200 रुपयाचा घेतोय, 700 रुपयाचा घेतोय, किंवा एकानी 20 रुपयाचं घेतलं आणि एकानी 3000 रुपयाचं घेतलं, तर यांचा ॲव्हरेज ॲटलीस्ट 1500 जरी येतोय तरी तुमची इन्कम चांगली होऊ शकते. 60-70 हजार रुपये तुम्ही इझिली कमवू शकताय. आणि जर यामधून जर आपण खर्च काढला तर समजा तुम्ही एक डिलिव्हरी बॉय ठेवताय, स्वतः करताय तर वेल अँड गुड, कारण की इथं काही दिवसभरात आपल्याला करायचं नाही आहे. दिवसाच्या तुम्हाला 7-10 ऑर्डर येतील, त्या तुम्हाला करायचं आहे, मग तुम्ही स्वतःही करू शकताय. किंवा तुम्ही एखाद्याला ठेवलं तरी तो 12,000 रुपये घेणार, फार्मसिस्ट ठेवला तर तो 15-20 हजार रुपये घेणार, म्हणजे ॲटलीस्ट तुमचे 25,000 रुपये जात आहे. आणि जर 25,000 याच्यातनं तुम्ही काढले तरी 30-35 हजार रुपये तुम्ही चांगली इन्कम करू शकताय. हे बघा इथे सगळी माहिती दिली. अनेकांनी स्टोअर सुरू केले and every Indian should have equal access to genuine medicines. Enter Health Buddy Network. They are everything that our Flipkart Health Plus app. अशा प्रकारचे जे डिस्ट्रीब्युटर असतात, आपण जो स्टोअर सुरू केलाय, जो घरात जे सुरू केलाय, इथे हे आपल्याला आणून देतात आणि आपण काय करतो, लोकांच्या घरी डिलिव्हर करतो. किंवा अनेक लोक आपल्या दुकानात येतात, ऑर्डर टाकतात आणि आपल्या दुकानातनं घेऊन जातात. तर अशा प्रकारे ही इन्कम अपॉर्च्युनिटी आहे. याचा एकच फायदा असा होईल की तुमच्या एरियामध्ये काही तुम्हाला गोळ्या औषधं मिळत नसतील, अनेकांची औषधं मिळत नाही, तर ते तुमच्या स्टोअरवर मिळणार आहे, कारण की ऑनलाईन ते कुठूनही आपल्याला अरेंज करून देणार आहे आणि आपण लोकांना देणार आहे किंवा लोक आपल्या दुकानातून हे घेऊन जाणार आहे. तर चांगली अपॉर्च्युनिटी आहे, फ्लिपकार्टसोबत आपण इन्कम सुरू करू शकतोय. काही प्रश्न असेल तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकताय किंवा इथे मेल करू शकणार आहात. ओके, आणि जर इथे आपण बघायला गेलं या स्टोअरवरनं आपल्याला समजतं आहे इन्व्हेस्टमेंट काय येऊ शकतं आहे. इथे इन्व्हेंटरीवर 0 इन्व्हेस्टमेंट आहे, पण इथे आपल्याला मग एखादं कम्प्युटर ऑर्डर बघण्यासाठी, ऑर्डर जनरेट करण्यासाठी एखादं कम्प्युटर किंवा लॅपटॉप लागणार आहे, म्हणजे 25-30 हजार रुपयाची त्याची इन्व्हेस्टमेंट होणार आहे. तुमचं जर स्वतःचं घर ग्राउंड फ्लोअरला असेल तर ओके, नसेल तर तुम्हाला एक गाळा घ्यावा लागणार आहे, मग 5-10 हजार रुपये त्याचं भाडं आणि त्याचं जे डिपॉझिट, हा खर्च आपल्याला येणार आहे. ओके, तर हे सगळं लक्षात घ्या. तुम्हाला वाटतंय की यस आपल्या एरियामध्ये चालू शकतंय, कारण की हे ऑफर्स चांगली चांगली देतात. तुम्ही जर इथे बघितलं यांच्या वेबसाईटवर आले तर खूप जबरदस्त ऑफर देतात. तुमच्या एरियामध्ये जर कोणी मागवतंय, ऑर्डर करतंय, तर डायरेक्ट ते तुमच्या दुकानात येणार आणि तुम्ही ते देणार, त्यामुळे तुमच्या एरिया जेवढ्या पण ऑर्डर या फ्लिपकार्टवरून येणार आहे त्याचा फायदा डायरेक्टली तुम्हाला होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे डिस्काउंट चांगला आहे, डिस्काउंट पाहिजे. आपले इंडियन्स लोक जे आहे ज्यांना डिस्काउंट खूप आवडत असतो, त्यामुळे ते काय करतात, मोठ्या प्रमाणात ऑनलाईन मागवताय सध्या. तर याचा पण फायदा तुम्हाला होणार आहे. तर ठरवून घ्या, तुम्हाला वाटतंय हा बिझनेस माझ्यासाठी योग्य आहे तर तुम्ही विचार करू शकताय. नसेल तर बिझनेस आयडियावर आपण भरपूर सारे व्हिडिओज बनवले, त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकतात. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.